नमस्कार, विकी बी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया ठळक घडामोडी. शिवाजी महाराज स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन. आंदोलन दरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त. आणि नागपूर घटकाला 2020 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस घटक म्हणून पुरस्कार. चषक आणि प्रमाणपत्र देऊन करण्यात आले सन्मानित. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या निषेधात निदर्शने केली होती, परंतु आझाद मैदानवरून आता त्यांना हटवण्यात आल्याने संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे, तर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्थानकातून हलणार सुद्धा नाही, या शब्दात एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मैं सबसे अनुरोध पहले करूंगा की रेल्वे परिषद को ऑलरेडी हमारे यहाँ बहुत भीड़ रहती है, फुटफॉल ज्यादा रहता है, तो कृपया रेलवे परिसर से बाहर चले जाएंगे और जिसके पास वैलिड टिकट है उसको उनकी गाड़ियों में सम्मान से बैठाया जाए. अभी इनको हम लोग पहले टिकट चेकिंग करवा रहे हैं, जिनके पास वैलिड टिकट है वो प्लेटफॉर्म पे ही रहेंगे, लेकिन जिनको किसी गाड़ी से जाना है उनको भेज दिया जाएगा. नागपूर पुलिस घटकाला पुलिस महासंचालक गुन्हे परिषद मध्ये 2020 या वर्षासाठी सर्वोत्कृष्ट पुलिस घटक म्हणून चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर नागपूर पोलिसांसाठी तसेच नागपूरकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. यावेळी पोलीस आयुक्त मितेश कुमार यांना हा चषक तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सर्वोत्कृष्ट पोलीस घटक 2020 या वर्षासाठी ब श्रेणी घटकामध्ये नागपूर घटकाला सर्वोत्कृष्ट घटक म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव मुनू कुमार श्रीवास्तव तसेच पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक गुन्हे परिषद मध्ये सर्वोत्कृष्ट घटक नागपूर यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त मितेश कुमार यांना चषक आणि प्रमाणपत्र देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. याबाबत अमितेश कुमार यांनी हा पुरस्कार सर्व पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे मिळाले असे सांगितले. हा पुरस्कार मिळाल्याने नागपूर पोलिसांना दिलासा मिळाला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी तासभर राडा केला. त्यानंतर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही आजही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठी नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले. आज जे काही घडलं त्यावर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नेता शहाणा नसेल तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होणारच. राजकारणात मतभेद असतात पण संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही, असंही पवारांनी सांगितलं. त्याच्यासंबंधी आश्चर्य व्यक्त करायचं कारण नाही, पण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांचा सुद्धा दुष्परिणाम होतो, त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलं. आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. पण गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता तो शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी आणि आपला पक्ष यांचे घनिष्ठ संबंध होते. गेले 40-50 वर्षात त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडनं कधी चुकलं नाही, आणि ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाला हातभार लावून सोडवण्याच्यासाठी आपल्या सगळ्या सहकार्यांनी कष्ट घेतले. याच वेळेला एक चुकीचा रस्ता काहीतरी दाखवला आणि त्याचे दुष्परिणाम आज या ठिकाणी आहेत. कारण नसताना जवळपास काही महिने घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला आणि त्याच्यामुळं प्रचंड आर्थिक संकट त्याच्या कुटुंबावर आले. दुर्दैव अनेक काही व्यक्तींना टोकाची भूमिका घ्यावी लागली आत्महत्यासाठी, आणि त्यामुळं जे नेतृत्व अशी टोकाची भूमिका घेण्याची परिस्थिती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्या किंवा तत्सम गोष्टीला जबाबदार आहे.
आणि त्याच्यातून जे काही नैराश्य आलं त्या नैराश्य कुठेही काढलं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करायचा प्रयत्न केला. दुसरं काही त्याच्यामध्ये नाही. आपण सगळेजण एसटी कस्टम लोक आहोत, आपण त्यांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कुणी दाखवत असेल तर त्या रस्त्याला विरोध करणं हे तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढंच मी सांगतो. थोडी माहिती तुम्हाला कळायच्या नंतर तातडीने तुमच्यापैकी अनेक सरकारी इथं पोहोचले ते मी माझ्या पाहण्यात होतं आणि त्यासाठी मी काही वेगळं सांगायची गरज नाही. संकट आलं तर आपण सगळे एक आहोत हेच तुम्ही दाखवलं. कोरोनाची स्थिती आटोक्यात आली असली तरी आता नव्या व्हेरियंटमुळे रुग्ण दिसू लागले आहेत. साऊथ आफ्रिकेवरून आलेल्या रुग्ण बरा झाला असला तरी मास्क लावूनच गर्दीच्या ठिकाणी जायला पाहिजे, त्याचबरोबर स्वतःची काळजी सुद्धा घेतली पाहिजे असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले. पुन्हा आपण आज कोरोना मुक्त होऊन स्वच्छंद फिरत आहोत, पण रुग्णसंख्या नवीन व्हेरियंटमुळे काल खरं तर रुग्ण बरा होऊन गेला. मुंबईत सापडलेला साऊथ आफ्रिकेवरून आलेला तो रुग्ण होता, पण आता अलर्ट राहण्यासाठी केंद्र सरकारने नक्कीच निर्देश दिलेले आहे आणि आम्ही सगळ्या लोकांना आवाहन करतो आहे की कोरोना संपला असेल तरी मास्क घालूनच आपण घराच्या बाहेर पडावं, घरातही वापरावं आणि शक्यतो आपण आपली काळजी आता घ्यावी. पुन्हा नव्या या व्हेरियंटपासून स्वतःचं संरक्षण स्वतः करायचं आहे. सरकारने निर्बंध उठवलेत म्हणजेच तुम्हाला मोकळीक दिली, परंतु तुमच्या आयुष्याला जर पुढं सुखरूपपणे न्यायचं असेल किंवा तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर मात्र निरोगीसाठी एकच मंत्र, मास्क घाला आणि स्वतःची काळजी घ्या. विविध उत्सव व जयंती कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडावे याकरिता रामटेक येथील गंगा भवन हॉलमध्ये पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समिती बैठक विजय मगर पोलीस अधीक्षक पदी रुजू झाल्यावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात व उत्साहात पार पडली. कायदा व सुव्यवस्थेचे प्रत्येकाने काटेकोर पालन करावे जेणेकरून कोणावर कोणतीही कारवाई करण्याची वेळ येणार नाही. सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक सण उत्सव यावेळी साजरे करण्याचे आवाहन यावेळी विजय मगर यांनी केले. यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, मुख्याधिकारी अर्चना वंजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांची प्रमुख उपस्थिती होती. एप्रिल महिन्यात साजरे होणारे रामनवमी, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईद, हनुमान जयंती, गुड फ्रायडे आदी उत्सव व जयंती कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात पार पडावे याकरिता रामटेक विभागाअंतर्गत पोलीस स्टेशनची शांतता समिती सभा गंगा भवन हॉल येथे आयोजित करण्यात आली. या सभेत ग्रामीण पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी अंदाजे 400 समिती सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मगर यांनी सर्व समाज बांधवांना शांततापूर्ण वातावरणात उत्सव व जयंती कार्यक्रम साजरे करावे, सोशल मीडियावर भ्रामक पोस्टकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन केले. यावेळी मंचकावर पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, गज्जू यादव, विवेक तोतडेसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आपण विचार करा डीजेमध्ये किती डेसिबल साऊंड निर्माण होत असेल. हा साऊंड आपण बंदिस्त हॉलमध्ये असल्यामुळं दोन्ही शब्दावरती योग्य आहे, परंतु बाहेर ह्या साऊंडचा सुद्धा आपण वापर करू शकत नाही. तर डीजेचा साऊंडचा वापर करताना आपल्यावर काय बंधनं असावीत हे आपण पाहतो आणि त्यामध्ये सुद्धा शांतता झोन आहे. हॉस्पिटल असेल, दवाखाने असते, ज्या ठिकाणी स्कूल असेल, न्यायालय असेल, या ठिकाणी तुम्हाला परत एक शांतता झोन म्हणून त्याचा वापर करावा लागतो. तर माझं मत आहे की डीजे लावू नका. पोलीस ज्या याच्यामध्ये काही भूमिका घेतील, कडक भूमिका घेतील, तर याला माझा पण नाविलाज आहे. त्यामुळे आपला उत्सव साजरा करताना असं कोणतंही गालबोट या ठिकाणी निश्चितपणे लागणार नाही याची आपण सर्वजण दक्षता निश्चितपणे घ्याल असे मी आपल्याला आवाहन करतो. बौद्धविहाराच्या ठिकाणी जी काही दारू विक्रीचा आत्ता एक 14 एप्रिलचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आहे, पुढे आपला रमजान महिना चालू आहे, रमजान ईद येणार आहे, तर असे पुढील एका महिन्यामध्ये विविध मोठे मोठे कार्यक्रम आपल्याकडे होऊ घातलेले आहेत. त्यातल्या त्यात बाकी कार्यक्रम तर सर्वत्रच होणार आहेत, पण
पण रामनवमीचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आपला जे रामटेक आहे, चौकसे साहेबांनी जसं सांगितलं, आपलं आध्यात्मिक शहर आहे आणि रामाची भूमी आहे. आपलं एक वेगळं नावलौकिक संपूर्ण रामटेक नागपूर जिल्ह्यात, संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात आपली एक वेगळी ओळख आहे. आणि आत्तापर्यंत आपल्याकडे सगळे जे कार्यक्रम आहे, जरी आपल्याकडे बाहेरून मोठ्या संख्येने लोक येत असले तरी देखील स्थानिक नागरिक जे आहे त्यांच्या मदतीने आपल्याकडे सगळे कार्यक्रम जे आहे ते आजवर शांततेत पार पडत आलेले आहे. आता साहेबांशी पण माझी जी चर्चा झाली त्यामध्ये साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत आम्ही जी माहिती घेतली त्यानुसार रामटेक अत्यंत शांत शहर आहे आणि सगळे कार्यक्रम जे आहे ते आमच्या शांततेत पार पडतात. तर परंतु शांततेत पार पडतात म्हणजे समोरही पडतील असं नसते, त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण जेवढी खबरदारी घेण्याची गरज आहे तेवढी खबरदारी प्रत्येक वेळ घेणं आवश्यक आहे. आता इथे जे आपण काही लोकांनी मतं मांडले की आम्हाला वेळ वाढवून द्या किंवा आणखी काही त्याबाबत साहेब आपल्याशी चर्चा करतील एस पी सांगतील त्याबाबतीत, की एक नागरिक म्हणून प्रशासन तर आपली जबाबदारी आम्ही पार पाडणारच आहोत आणि प्रशासनाच्या काही मर्यादा देखील असतात. आपण इथे कितीही आपली इच्छा असेल, आमची पण इच्छा असते की लोकांना एवढा उत्साह आहे तर चला 10 ऐवजी 11 होऊ द्या असं आमची इच्छा असते. पण आपल्याकडे कायद्याचं राज्य आहे, आपल्याला माहिती आहे की आपला संपूर्ण भारत देश जो आहे तो आपण कुठेतरी कायद्यावर चालतो म्हणून आपली लोकशाही आणि आपलं सगळं अस्तित्व टिकून आहे. आज आपण पाहतो की आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये. ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आशिका चव्हाण, नागपूर ग्रामीण. वेळ झालेली एक आता छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना काल रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याने लक्षात येताच 68 जणांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू झाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोणालाही काही अधिकचा त्रास नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली. नव्याने पोलीस दलात येणाऱ्या पोलीस विद्यार्थ्यांना धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या निवासासह जेवणाची सोय देखील याच ठिकाणी करण्यात येते. दुपार आणि रात्रीचे जेवण त्यांना वेळेवर दिले जाते.
काल रात्रीचे जेवणानंतर सुरुवातीचा काही वेळ कोणाला काही त्रास जाणवला नाही, पण क्षणार्धात एकापाठोपाठ एक याप्रमाणे जेवण केलेल्या 29 प्रशिक्षणार्थींना उलट्याचा त्रास सुरू झाला. ही बाब गांभीर्याने घेत त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांना जेवणातून किंवा पाण्यातून ही विषबाधा झाली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र वेळीच उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियानी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या राजस्थान मंडळ, पुसद, माहेश्वरी संघटन, अखिल भारतीय युवा मंच, अग्रवाल मंडळ व सलग्रित संघटनांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी सावंत कुमार यांना निवेदन देऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. यावेळी राजस्थान मंडळचे अध्यक्ष चंद्रकांत कसबी, डॉक्टर राजेंद्र जाजू, ऍडव्होकेट विनोद कुमार पनपालिया, डॉक्टर मदन मुद्रा इत्यादी बांधव आणि महिला उपस्थित होत्या. व्हीकेबी न्यूज साठी यवतमाळ मधून महेंद्रची रिपोर्ट. महाराष्ट्र राज्य पंचायत राज कमिटीने नागपूर जिल्ह्यातील विविध पंचायत संस्थानाला भेट देऊन कामकाजाची व विकास कामांची पाहणी केली. कामठी पंचायत समिती सभागृहात पंचायत राज कमिटीचे सदस्य अधिकाऱ्यांनी सभा घेऊन तालुक्यात झालेल्या विकास कामांच्या संबंधात आढावा घेतला. तर प्रत्येकाने गावाला आपले परिवार समजून काम करेल अशी ताकीद देखील यावेळी देण्यात आली. कामठी पंचायत समितीमध्ये पंचायत राज समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर, सदस्य आमदार कृष्णा गस्पे, आमदार निरंजन डावखरे, आमदार शेखर निकम, आमदार प्रतिभा धानोरकर, उपसचिव मनोज जाधव व अन्य अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तशा काही म्हणजे ज्या समितीने ज्या अहवालावरती चर्चा करण्यासाठी समिती आली, आता बऱ्याच वेळेस आम्ही शिवमोदीची साक्ष घेत असताना बरेच त्यावेळचे अधिकारी रिटायर झालेत, ते सेवानिवृत्त झाले, काही याच्यामध्ये जगामध्ये नाहीत सुद्धा. या सर्व अहवालावर चर्चा करून आता एक सर्वंकष अहवाल बनवून जे काही उणीवा असतील त्या सुधारण्यासाठी तशा सूचना दिलेल्या आहेत. जे काही चुकीचं झालं असेल तशा त्याच्यावरती कारवाई करून समितीला अहवाल देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आणि तो जे काही अहवाल अंमलाला सादर होईल आणि त्याच्यातून जे काही आम्ही सचिवाची साक्ष घेऊ त्याच्यातून चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करू. व्हीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील 84 वर्षाची तरुण आजी अजूनही शेतात राबून शेती करत असल्याची आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. या आजीला शासनाने प्रोत्साहन पारितोषिक देऊन गौरविले आहे. त्याचबरोबर या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून त्यातून लाखोचे उत्पन्न देखील घेते अशी माहिती त्यांनी स्वतः दिली. मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथील गावालगत असलेल्या शेतात बांधलेल्या घरामध्ये मुला व नातवासह मनकर्णाबाई रामराव डोईफोडे नावाच्या 84 वर्षाच्या या शेतकरी आजी वास्तव्य करतात. मनकर्णाबाई यांचे पती रामराव यांचे 1972 आजारामुळे निधन झाल्यानंतर 5 एकर शेती त्यांच्या हिस्स्यात आली. मुले लहान होते, पण अशा परिस्थितीत मनकर्णा आजींनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन कष्ट करून 5 एकरची 30 एकर शेती केली. तर या शेतीत ती अजूनही राबत असते. शेतीमध्ये आजी सुरुवातीला केळी, पपई असे फळ पिके घ्यायची, परंतु सध्यास्थितीत खरीप हंगामाला कपाशी, सोयाबीन, तूर, रबी हंगामाला हरभरा, गहू, उन्हाळी, भुईमुंग, भाजीपाला पिकवते. आश्चर्य म्हणजे ज्या जमिनीमध्ये केळी उत्पादन घेऊ शकत नाही अशा जमिनीत आजीने केळीची विक्रमी उत्पादन घेतले. यासाठी 2002 महाराष्ट्र शासन कृषी विभागाने आजीला 9,000 रुपयाचे प्रोत्साहन पारितोषिक देऊन सन्मानित केले. शेतीबरोबरच अध्यात्म ची ओढ असलेल्या आजीला भगवद्गीता, रामायण, महाभारत हे ग्रंथ जणू मुखोद्रत आहे. 84 वर्षाची आजीची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांची नजर व श्रवण भक्ती तीक्ष्ण आहे, तर अजूनही त्यांच्या डोळ्याला चष्मा नाही किंवा कुठल्याही आजाराने त्या ग्रसित नाही. किती होते? 50-55. म्हणजे एकरल किती होतात ते? 17 पोते पिकवता. आम्ही मनकर्ण आजीच्या इकडे कामाला नेहमीच असतो, आणि मनकर्ण आजी आम्हाला लाजवल असं काम करते. अजूनही एवढी वय झाली तरी आमच्यापेक्षा जास्त काम करते. तुम्ही काय काय काम करता आजीच्या शेतामध्ये? आम्ही पेरणी, निंदण, कापूस काढणी, कांदा काढणी. आज काय काम चालू आहे? आज निंदण चालू आहे. मग आजी तुमच्यासोबत काम करते का? हो, काम करते. विश्रांतीची उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.